नमस्कार, मी मेरियर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। जव्हार तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत। मात्र असाच प्रकार पुन्हा जव्हार तालुक्यातील न्याहाळे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये घडला आहे। न्याहाळे ग्रामपंचायतीच्या गैरप्रकारामुळे ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जव्हार तालुक्यातील न्याहाळे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत। गुरुवारी तालुक्यातील न्याहाळे खुर्द येथे पालघर जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती गुलाब राऊत आणि जव्हार पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत रंधा यांनी भेट दिली। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश एकल यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे। तसेच ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे न करता ती अपूर्ण अवस्थेत असल्याचेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले व ज्या वस्तू गोरगरिबांसाठी खरेदी केल्या आहेत ती वस्तू नागरिकांना बालकांना वाटप न करता धूळखात पडल्या असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। न्याहाळे येथे दलित वस्ती आहे, येथे एकही घरकुल मिळाले नाही। सार्वजनिक शौचालय अपूर्ण आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दुरुस्ती नाही। समाज मंदिराची दुरवस्था झाली आहे। या गावासाठी भांडी व लहान मुलांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहेत। यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत, मात्र त्याचा लाभ 3 वर्षापासून गोरगरीब आदिवासींना दलितांना मिळालेला नाहीये। अशा एकही विकास कामांवर लक्ष घालून एकही विकास कामे या ठिकाणी केली गेली नाहीये, त्यामुळे भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी महिला बाल कल्याण सभापती यांच्याकडे केली आहे। जव्हारवरून उबेद मेमन, विकास समाचार।